네! 네! 어머니! 네! 수아기! 엔트를 뺏어가지만 나한테 파크엔트라! 예! 지우세나! 민다! 다이 ठिकाणी रक्ताची कमी झालेली आहे. काही ब्लड बँकमध्ये तर तुम्ही रक्तदान करणं गरजेचं होतं आणि आज आम्ही विरार एसआयमध्ये हा कार्यक्रम घेतला. प्रत्येक शाखेत प्रत्येक शिवसेना त्याचं जिथे ऑफिस असेल त्या कार्यालयामध्ये रक्तदान चालू. किती बाटल्या रक्ताचा म्हणजे साठा तुम्ही देणार आहात काय आहे आज आम्ही तुम्हाला हे नक्की नाही सांगू शकत. संध्याकाळी तुम्हाला आम्ही रेडी घेतो. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. आपण जर पाहिलं तर संपूर्ण विश्वामध्ये हा कार्यक्रम एका सणासारखा साजरा केला जातोय आणि त्यात कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरे गट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आज उद्धव ठाकरे गटाच्या वतीने विरार शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताचा तुटवडा येऊ नये यासाठी म्हणून रक्तदान शिबिर जागोजागी आयोजित केलेले आहेत. आपल्या सोबत यावेळेला उद्धव ठाकरे गटातील पालघर संघटक आहेत जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा. मामा काय सांगाल, आज आपण जर पाहिलं तर उद्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं नवनिर्माण होतं ज्यासाठी कार्यसेवकांनी बलिदान दिलं होतं तो दिवस आहे आज. त्या दिवसाची आठवण म्हणून आज आपण या ठिकाणी कार्यक्रम करताय, काय सांगाल? आमचा प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम असतेच आणि आज आमचे ठरलेलं आहे की रक्तदान शिबिर काही ठिकाणी रक्ताची कमी झालेली आहे काही ब्लड बँकमध्ये त्याच्यामुळे रक्तदान करणं गरजेचं होतं आणि आज आम्ही विरार वसईमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे. प्रत्येक शाखेत प्रत्येक शिवसेना त्याचं जिथे ऑफिस असेल त्या कार्यालयामध्ये रक्तदान चालू. किती बाटल्या रक्ताचा म्हणजे साठा तुम्ही देणार आहात काय आयोजन? आज आम्ही तुम्हाला हे नक्की नाही सांगू शकत. संध्याकाळी तुम्हाला आम्ही रेडी घेतो. किती ठिकाणी रक्तदान शिबिर चालू आहे उद्धव ठाकरे गटाच्या वतीने? पूर्ण वसई तालुक्यात तर पूर्ण सर्वच ठिकाणी चालू आहे. मुंबईमध्ये चालू असेल तर वसई तालुक्यात प्रत्येक ठिकाणी चालू. उद्या 22 तारीख आहे, उद्या अयोध्येमध्ये राम मंदिर बनत आहे आणि त्यासाठी म्हणून आज या ठिकाणी सगळीकडे आपण जर पाहिलं तर कुठे रॅली आहे, कुठे कार्यक्रम केले जातात, कुठे सणांसारखं वातावरण आहे. असं असताना उद्या तुमची काय भूमिका असणार आहे? वसई विरार मधून किती लोक आहेत जी नाशिकला जाणार आहेत? उद्या आम्ही सकाळी नाशिकला निघणार आहोत आणि जे काय उद्धव साहेबांचा जे काय कार्यक्रम ठरलेला आहे त्या कार्यक्रमाला वसईवरनं वसई विरार पालघर जिल्ह्यातनं अनेक शिवसैनिक जाणार आहेत. उद्या ठरलेला आहे. परवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे, त्या दिवशीचं तुमचं काय आयोजन? त्या दिवशी आमचा कार्यक्रम आज संध्याकाळी आम्ही बसणार सर्व आणि ठरणार तरी कार्यक्रम होणार वसई तालुक्यात चांगल्या पद्धतीने. आपण एकंदरीत जर पाहिलं तर यासोबत आपल्या यावेळेला आपल्यासोबत जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा होते. एक चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिर या ठिकाणी चालू आहे. आता पाण्यासारखं ठरेल की शिवसेनेचा कार्यक्रम कुठ कुठ पर्यंत चालू. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विभाग.